हॅलो फ्रेंड्स, युअर रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे विदर्भ स्पेशल मिरच्यांची भाजी. चला मग बघूया कशी बनवायची आहे मिरच्यांची भाजी. सर्वात आधी प्रेशर कुकरचे भांडे घ्यायचे, त्याच्यामध्ये एक वाटी तुरडाळ घ्यायची. तुरडाळ धुवून घ्यायची पाण्याने. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, 1 कांदा कापून घेतलेला आणि 1/3 कप इथं मी ग्रीन मिरच्या कापलेल्या आहे, 1/2 टीस्पून हळद आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता प्रेशर कुकरमध्ये थोडंसं पाणी ढालायचं आहे, त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवायचा आहे. त्यानंतर इथं मी सोबत भात लावलेला आहे, त्या भाताचा डब्बा वरती ठेवते आहे आणि प्रेशर कुकर बंद करून घेते. याच्या 5 शिट्या आपण काढून घेणार आहोत आता. त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पेस्ट तयार आहे. त्यानंतर आता 5 शिटं झालेलं आहे आणि आपला भातही शिजलेला आहे आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे. बाहेर काढून घेऊया आपण डब्बे ते. आता एक भांडं घ्यायचं आहे, भांड्यामध्ये भाजी काढून घ्यायची आहे. आता ही रईच्या साह्याने बारीक करून घ्यायची आहे, मिक्स करायचं आहे पूर्ण. इथं मिक्स झालेली आहे. आता कढईमध्ये आपण फोडणी द्यायला घेऊया. 1/2 वाटी आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची आहे आणि गार्लिक पेस्ट घालायचं आहे. छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपण खोबऱ्याचे काप आणि 1 चमचा काजू इथं मी बारीक करून घेतले ते घालायचे आहे. नंतर 2 चमचे आपल्याला इथंमध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून धनाजिरा पावडर घालायची आहे. हे छान होऊ द्यायचं आहे 1-2 मिनिट. त्यानंतर त्याच्यामध्ये भाजी घालायची आहे, जी डाळ आपण बारीक केलेली आहे ती डाळ घालायची आहे. त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घालायचं आहे. परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. भाजी आपल्याला पातळ घट्ट जशी हवी तशी करू शकतो. याच्यामध्ये थोडं मी अजून पाणी घातलं आहे. थोडीशी पातळ पातळ भाजी घेतलेली आहे मी, कारण त्याला जेव्हा उकळी येते तेव्हा घट्ट होते भाजी. आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे. एकदम मिक्स करून घ्यायची आहे. आता इथं भाजी आपली झालेली आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर ही विदर्भ स्पेशल मिरच्यांची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.